हेलो फ्रेंड्स, वेलकम यू ऑल अगेन ऑन योर यूट्यूब प्लेटफॉर्म सागर एजुकेशन वेयर द ड्रीम्स कम्स टू। अगेन आई एम जस्ट केम इन फ्रंट ऑफ यू। आज तुमच्या लक्षात आलं असेल की व्हिडिओचा फॉर्मॅट जो आहे तो थोडासा बदललेला आहे। आज त्याच्यामागचं कारण असं आहे की आपल्याला ह्याच एका प्लॅटफॉर्मसाठी आपण बराच वेळ वाट बघितलेली होती। हाच थोडासा टेक्निकल इश्यू होता की ज्या कारणाने आपण मेन्स लेवलचे जे क्वेश्चन्स आहेत ते मेन्स लेवलचे क्वेश्चन्स आपल्याला घेतले गेले नव्हते। आज ह्या जो नवीन प्लॅटफॉर्म जो तुमच्या समोर आलेला आहे, नवीन मॉडेल जे तुमच्या समोर आलेलं आहे व्हिडिओचं, याच्यातून एक गोष्ट तुमच्या लक्षात आलीच असेल की आज आपण काहीतरी नवीन घेणार आहोत। आपण बेसिक्सचे बरेच लेक्चर या ठिकाणी घेतलेले आहेत, जवळपास एक 5-6 ते 7 लेक्चर जवळपास मला असं वाटतं आपले बेसिकचे झालेले आहेत। मात्र ऍडव्हान्स लेवलचं फक्त आपण एकच लेक्चर घेतलं होतं, ज्याच्यामध्ये आपण प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट शी रिलेटेड असलेला जो पार्ट आहे, ज्याच्यामध्ये आपल्याला प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट या चॅप्टरच्या बेसिक्स आपण बघितल्या होत्या। कशाप्रकारे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे कॅल्क्युलेशन्स या ठिकाणी करायचे आहेत, कुठकुठल्या मेथड आपल्याला यूज करायचे आहेत, तो एक ओव्हरऑल जो पार्ट आहे तो आपण बघितलेला आहे। बघ, आता हा व्हिडिओ बघण्याच्या अगोदर सर्वात महत्वाची गोष्ट अशी आहे की ज्या लोकांनी तो व्हिडिओ बघितलेला नाही, आपला कुठला प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचा जो बेसिकचा जो व्हिडिओ आहे आपला, ज्याच्यामध्ये मी या चॅप्टरच्या बेसिक्स सांगितलेल्या आहेत, तो जर बघितला नसेल तर तुम्हाला मी इथं जे प्रश्न आता सॉल्व्ह करणार आहे त्याच्यामध्ये नक्कीच प्रॉब्लेम येईल। मात्र नक्कीच प्रॉब्लेम येत असताना मग पहिले तुम्ही काय करायचं की ज्या लोकांनी डायरेक्टली हा व्हिडिओ बघितलाय प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटचा, तर हा बघण्याच्या अगोदर त्यांनी पहिले एकदा तो व्हिडिओ बघून घ्यायचा आहे। का? त्याच्यामध्ये मी पूर्ण बेसिक्स या ठिकाणी सांगितलेले आहेत की आपल्याला प्रॉफिट अँड लॉस, प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट या चॅप्टरमध्ये नेमकं काय बघायचं आहे, कुठले की वर्ड्स असतील की जे आपल्याला ज्याच्याशी रिलेटेड असलेले हे पूर्ण चॅप्टर्स आहेत, त्याचा एक ओव्हरऑल जो एक रिव्ह्यू आहे किंवा एक ओव्हर लुक जो आहे या चॅप्टरचा, तो मी ऑलरेडी त्या चॅप्टरमध्ये घेतलेला आहे। आज आपण इथं जास्त डिस्कशन त्या बेसिक्सवर न करता आपण आज याच्यामध्ये 1 by 1 जे आहे तर क्वेश्चन्स आपण या ठिकाणी स्टार्ट करणार आहोत। तर ते क्वेश्चन्स आपण एकदा या ठिकाणी 1 by 1 बघूया। चला, तर ते जे क्वेश्चन्स आहेत 1 by 1 काही क्वेश्चन्स आपण या ठिकाणी बघूया। ते क्वेश्चन्स बघण्याच्या अगोदर जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलंय की काही बेसिक्स आपण ज्या या ठिकाणी बघितलेल्या होत्या त्या बेसिक्स मी एकदा फक्त तुम्हाला थोडंसं एक काय म्हणता येईल एक छोटस 2 मिनिटात एक रिव्हिजन मी या ठिकाणी देणार आहे, जे मेन रिव्हिजन आहे ते बघा। सर्वात पहिला जो महत्वाचा पार्ट आहे तो असा आहे की मी तुम्हाला जसं सांगितलं होतं की आपल्याला हा चॅप्टर 2 वेगवेगळ्या ग्रुप्समध्ये या ठिकाणी बघायचा आहे। पहिल्या ग्रुप्समध्ये आपण काय बघितलंय, 3 वेगवेगळ्या प्राइसेस आपल्याला या ठिकाणी दिलेल्या असतील। त्याच्यातले पहिली प्राइस असणार आहे मार्क प्राइस, त्याच्यानंतर दुसरी जी प्राइस आहे ती असणार आहे कॉस्ट प्राइस, त्याच्यानंतर तिसरी जी प्राइस आहे ती असणार आहे आपली सेलिंग प्राइस। सो बेसिकली ह्या 3 ज्या प्राइजेस आहेत या प्राइजेसशी रिलेटेड असलेले क्वेश्चन्स आपल्याला या ठिकाणी विचारले जातील। आणि त्या प्राइजेसमध्ये नेमकं आपल्याला काय काय विचारलं जाणार आहे, तर त्याच्यामध्ये विचारला जातो जाणार आहे आपल्याला प्रॉफिटशी रिलेटेड असलेला कन्सेप्ट की व्हाईल यू आर गेटिंग प्रॉफिट देन व्हॉट शुड वी डू अँड देन डेफिनेटली द लॉस इज हेअर, हे वेगवेगळे कन्सेप्ट आपल्याला ह्या 3 प्राइजेसशी रिलेटेड विचारले जाणार आहेत। त्याच्यानंतर इथं विचारलं जाणार आहे आपल्याला डिस्काउंट, त्याच्यानंतर द 4th one विल बी देअर इज कमिशन। ॲज आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की कमिशनशी रिलेटेड असलेले जास्त प्रॉब्लेम आपल्याला या ठिकाणी विचारले नाही जाणार, पण तरीही आपल्याला तो एक पार्ट जो आहे तो आपल्याला माहीत असणं खूप जास्त गरजेचं आहे। ओके, आता या ठिकाणी ह्या 3 प्राइजेस आणि त्यांच्याशी रिलेटेड असलेले हे 4 टॉपिक्स नेमकं, आता मी हे पण बघितलं सांगितलं तुम्हाला की आपल्याला हे जे कॅल्क्युलेशन करायचं आहे, कॅल्क्युलेशन करत असताना आपल्याला नेमकं कुठल्या गोष्टीचा काळजी घ्यायची आहे, त्याच्यातला सर्वात महत्वाचा पार्ट असा आहे की सपोज एखादं प्रोडक्ट आपण जेव्हा विकतो ते प्रोडक्ट आपल्याला विकलं आणि ते प्रोडक्ट विकल्याच्या नंतर सपोज यू आर हॅव्हिंग अ प्रॉफिट, जर तुम्हाला काही प्रॉफिट झाला असेल तर ते प्रॉफिटचं जे ऍक्च्युअली कॅल्क्युलेशन आहे ते कॅल्क्युलेशन नेमकं कुठल्या प्राइसवर केलं जातं, तर तो जो पार्ट आहे तो असा आहे की त्याचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे कॉस्ट प्राइसवर, बिकॉज प्रॉफिट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट प्राइस, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे। इन सम केसेस देर विल बी एक्सेप्शन्स, ओके, ही गोष्ट लक्षात ठेवा की अल्टिमेटली आपल्याला जेव्हा आपण क्वेश्चन रीड करणार आहे, कारण वर्ल्ड प्रॉब्लेममध्ये सर्वात महत्वाचा पार्ट हाच असतो की आपण जो क्वेश्चन रीड करतोय तो क्वेश्चन रीड करताना त्याच्यात नेमकं सांगितलं काय आणि विचारलेलं काय या दोन गोष्टी जर आपल्याला समजल्या तर प्रश्न सॉल्व्ह करणं खूप सोपा जातो। ओके, आता इथं आपण बघितलं की बहुधा मतलब अनकंडिशनली जर आपण बघितलं तर प्रॉफिट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट प्राईज, बट सपोज जर त्यांनी एखादी कंडिशन अशी प्रॉपर क्वेश्चनमध्ये मेन्शन केलेली असेल की जर त्यांना असं वाटतंय की त्यांना प्रॉफिट कुठल्या दुसऱ्या एखाद्या प्राइसवर कॅल्क्युलेट करून घ्यायचा असेल तर तसं स्पेसिफिकली मेन्शन केलेलं असेल त्या क्वेश्चनमध्ये, बट जर समजा तसं क्वेश्चन केलेलं क्वेश्चनमध्ये तसं मेन्शन केलेलं नसेल, लेट अस कन्सिडर दॅट की हा प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचा आहे आपल्याला कॉस्ट प्राईजवर। देन मी दुसरा पार्ट तुम्हाला सांगितलं तर इफ सपोज एनी ऑफ द ट्रान्झॅक्शन सपोज तुम्हाला काही लॉस झाला असेल, इवन तो लॉस सुद्धा आपल्याला कॉस्ट प्राईजवरच कॅल्क्युलेट करायचा आहे। इथं पण लक्षात ठेवा
जर क्वेश्चन मध्ये मेंशन केलेला असेल तो कॅल्क्युलेट ऑन अदर प्राइस, देन डेफिनेटली त्या प्राइसवर आपल्याला तो कॅल्क्युलेट करायचा आहे. परंतु जर सांगितलेलं नसेल सो अल्टिमेटली हा पण आपल्याला कशा कॅल्क्युलेट करायचा आहे, कॉस्ट प्राइसवर. त्याच्यानंतर तिसरा जो पार्ट आहे आपला तो आहे की सपोज एनी ऑफ द कस्टमर वॉन्ट डिस्काउंट, जर कुठल्या एखाद्या कस्टमरला जर डिस्काउंट हवा असेल तर डिस्काउंट हा कधी पण कुठल्या प्राइसवर मागितला जातो तर हा मार्क प्राइसवर मागितला जातो. आणि चौथ्या केसमध्ये जो पार्ट दिलेला आहे कमिशनचा, तो कमिशन हा कॅल्क्युलेट केला जातो सेलिंग प्राइसवर मोस्ट प्रोबेबली. अदरवाइज जर त्यांना काही दुसऱ्या ठिकाणी एखाद्या क्वेश्चनमध्ये जर काही वेगळी कंडिशन ऍड करायची असेल तर त्या वेगळ्या कंडिशन्स ते ऍड करू शकतात आणि अकॉर्डिंग टू दॅट कंडिशन आपल्याला तो पार्ट जो आहे तो कमिशनचा पार्ट तो कॅल्क्युलेट करावा लागेल. तर ह्या चॅप्टरचा महत्वाचा जो पार्ट आहे तो हा असेल की मार्क प्राइस, कॉस्ट प्राइस, सेलिंग प्राइस, प्रॉफिट लॉस डिस्काउंट आणि कमिशन हे 7 कीवर्ड्स आहेत आपल्या या चॅप्टर्सचे. आणि प्रॉफिट लॉस डिस्काउंट आणि कमिशन हे कॅल्क्युलेट करायचे आपल्याला कुठल्या कुठल्या प्राइसवर ते मी या ठिकाणी सांगितलंय. इन्स्टेड ऑफ ऑल दिस थिंग्स बेसिकचं जे आपण चॅप्टर ऑलरेडी बघितलेलं आहे त्या चॅप्टरमध्ये तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॉपरली बघायला मिळतील. तर ते लेक्चर तुम्ही अगोदर या ठिकाणी बघायचं आहे. आता बेस्ड ऑन दिस थिंग्स आपण आता जे क्वेश्चन्स बघणार आहोत बेसिकली वर्ड प्रॉब्लेमचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपल्याला मेन्स लेवलला विचारले जाणार आहेत. ते क्वेश्चन्स काय आपण या ठिकाणी बघू. ऑन द बेसिस ऑफ दॅट जे बेसिक्स आपण आता बघितले त्याच्याशी रिलेटेड असलेला हा आपला पहिला क्वेश्चन आहे. तो क्वेश्चन तुम्ही काळजीपूर्वक या ठिकाणी वाचून घ्यायचंय की नेमका तो क्वेश्चन कुठला आहे. मी त्याचं एक तुमच्यासोबत या ठिकाणी रीड करतो आणि त्याचं मराठीतून मीनिंग पण सांगतो ज्या विद्यार्थ्यांना कदाचित समजणार नाही अशा लोकांसाठी. द क्वेश्चन इज मिस्टर एक्स इज अ ब्रेड सेलर हू मार्कअप प्राइस ऑफ इच ब्रेड पॅकेट बाय 150% अबव अँड अलाउ डिस्काउंट ऑफ 40% अँड मेड अ प्रॉफिट ऑफ ₹30 ऑन इच ब्रेड पॉकेट. आता सर्वात पहिली इथं आपल्याला लक्षात काय घ्यायचंय आपल्याला की इथं जो क्वेश्चन आहे त्या क्वेश्चन मध्ये एक ब्रेड सेलर आहे ज्याचं नाव त्यांनी एक्स दिलेलं आहे. तो काय करतो त्याचं जे ऍक्च्युअली जे ब्रेडचं जे पॉकेट आहे जे ब्रेडच्या पॉकेटची जी ऍक्च्युअल किंमत आहे ज्या ऍक्च्युअल किंमतला आपण कॉस्ट प्राइस पण म्हणतो त्या कॉस्ट प्राइसला तो काय करतो बेसिकली विकताना 150% ऑलरेडी मार्कअप करतो. आता मार्कअप नेमकी त्याची कॉस्ट प्राइस किती ब्रेडची ती आपल्याला माहित नाही आहे, तीच आपल्याला बेसिकली या ठिकाणी मला वाटतं कॅल्क्युलेट करायची पुढे. तर त्याच्यासाठी आपल्याला पहिले एक तर प्राइस माहिती असली पाहिजे. आता ज्यावेळेस चॅप्टर मी स्टार्ट केलं होतं चॅप्टरचे बेसिक्स मी जेव्हा घेतले तेव्हा मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं होतं की ह्या जो प्रॉफिट लॉसचा जो चॅप्टर आहे याच्यामध्ये जर आपल्याला बेस दिलेलं नसेल तर त्याला नेहमी आपण 100 कन्सिडर करायचं इन टर्म्स ऑफ युनिट हे लक्षात घ्या. ओके आता इथं मला कॅल्क्युलेशन जे करायचंय ते बेस्ड ऑन कॉस्ट प्राइस करायचंय. कॉस्ट प्राइस तर दिलेली नाही आहे का, कारण माझी कॉस्ट प्राइस शी कम्पॅरिझन केलेलं आहे मार्क प्राइसचं. जर मी कॉस्ट प्राइस समजा इन दॅट केस जर 100 मानली तर माझी मार्क प्राइस त्यांनी काय केलेली आहे 150% अबोव केलेली आहे. मग 100 जर मी 150 वाढवलं 100%च्या 150% डेफिनेटली 150 होणार. आता इथं सर्वात महत्वाचा पार्ट जो आहे हा बेस 100 घेण्याच्या मागचं नेमकं कारण काय आहे, कारण 100 पर्सेंटेज काढायला आपल्याला खूप सोपं जातं. 100 चे 100% 100, 100 चे 150% 150, 100 चे 500% 500 हे काढायला खूप सोपं जातं. त्याच्यामुळे आपण बेस हा कधी पण 100 घ्यायचा आहे इन टर्म्स ऑफ युनिट. मग मी इथं काय केलं हा जो कॉस्ट प्राइस मी घेतलेली आहे 100 आता तिला मला मार्कअप करायचं 150 100 150 वाढवल्यावर नक्कीच ती किती होणार आहे 250 होणार आहे. म्हणजे सिम्पली माझ्या आता इथं काय लक्षात आलं की मी जर माझी कॉस्ट प्राइस जर 100 युनिट घेतली तर माझी जी मार्क प्राइस आहे ती मात्र मला 250 घ्यावी लागेल. ॲज सिम्पल असते का 1 ग्लास ऑफ कोल्ड वॉटर, इतकं ते सोपं आहे. म्हणजे 100 वस्तू त्यांनी स्वतः ब्रेड जो आहे तो त्याला 100 मिळाला आहे, त्यांनी त्या ब्रेडच्या पॉकेटला 150% मार्कअप म्हणजे त्याच्यावर त्याने 250 युनिट ही प्राईस त्यांनी काय केलेली पुट केलेली आहे आणि त्यांनी 40% डिस्काउंटने तो प्रोडक्ट विकलेला आहे. आता मी ऑलरेडी बेसिक्समध्ये तुम्हाला सांगितलंय की डिस्काउंट कुठल्या प्राईसवर दिला जातो मार्क प्राईसवर. माझी मार्क प्राईस किती आहे, मार्क प्राईस आहे 250. म्हणजे माझी जी सेलिंग प्राईस आता या ठिकाणी येणार ती सेलिंग प्राईस ह्या 250 मी जर 40% डिस्काउंटने विकलं 250 च्या 40% 25 चोक 100 होतात. म्हणजे 250 वस्तू मी 100 डिस्काउंटने जर विकली तर नक्कीच मी ती 150 युनिटला विकली हे माझ्या लक्षात आलंय. आणि पुढे त्यांनी सांगितलं की मला प्रॉफिट मात्र 30 रुपयाचा झालाय. बघा हे जे आकडे आपण इथे घेतले हा 100 असेल, हा 250 असेल, हा 150 असेल, हे इन टर्म्स ऑफ युनिट घेतलेले आहेत आपण आणि आपल्याला एकच आकडावरती रुपीज मध्ये दिलेला आहे तो म्हणजे हा 30 रुपये. मग आता हा 30 रुपये कशाचा आहे की त्यांनी सांगितलंय 100 रुपयाची वस्तू जर मी 150 रुपयाला विकली तर मला काय होतं 100 युनिटची वस्तू जर मी 150 युनिटला विकली तर मला किती प्रॉफिट होतो 30 रुपये. सो प्रॉफिट इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट प्राइस. माझी कॉस्ट प्राइस किती आहे 100 विकलंय 150 म्हणजे मला 50 युनिटचा या ठिकाणी फायदा झालाय ज्याची व्हॅल्यू मला क्वेश्चन मध्ये ऑलरेडी दिलेली आहे 30 रुपये. आता एवढं मात्र लक्षात आलं की 50 म्हणजे जर 30 असतील तर 100 युनिटची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 100 युनिटची व्हॅल्यू नक्कीच 60 रुपये मिळेल.
आणि 250 युनिटची व्हॅल्यू मला नक्कीच 5525 ते 3515 150 रुपये मिळेल, त्या प्राइसेस मिळाल्यात आपल्याला. बघा मी काळजीपूर्वक तुम्हाला समजावं त्यासाठी स्टेप बाय स्टेप सांगतोय, एकदा समजून घ्या. हा मला प्रॉफिट मिळाला 30 रुपये, त्याच्यानंतर 60 म्हणजे काय मिळाली मला, ही मला कॉस्ट प्राइस मिळालेली आहे, आणि 150 ही मला मार्क प्राइस मिळाली. आता ही इथपर्यंतची जनरल इन्फॉर्मेशन होती. क्वेश्चन ऍक्च्युली इथून पुढे चालू झालाय की इफ एक्स अलाउज अ डिस्काउंट ऑफ 37% ऑन इच पॅकेट. जर समजा त्या एक्स या ब्रेड सेलरने जर प्रत्येक पॉकेटवर जर 37.5% आता 37.5% म्हणजे काय होतात, बघा एक गोष्ट लक्षात ठेवा, 37% साठी एक फ्रॅक्शन आहे तो आहे 3/8 म्हणजे 3/8 म्हणजे इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज जर आपल्याला कॅल्क्युलेट करायचं असेल तर 37.5% इक्वल टू 3/8 होतात. आता हे ज्या विद्यार्थ्यांचं बेसिक्स पर्सेंटेजचं चॅप्टर झालेलं नाही त्यांच्याही लक्षात येणार नाहीये, पण ज्यांचं झालंय त्यांच्या ते लक्षात येईल. ज्यांचा हा पार्ट झालेला नाहीये त्या लोकांनी आपलं जे बेसिक त्याच्यावरचं लेक्चर येईल पर्सेंटेजचं, ते लेक्चर तुम्ही काळजीपूर्वक जर बघितलं तुमच्या लक्षात येईल की हाऊ 3/8 इक्वल टू 37.5%. ओके, आता त्याने काय केलं, त्याने सांगितलं की जर त्याने ते प्रोडक्ट जर समजा 37.5% डिस्काउंटने विकले, म्हणजे 8/3 जर डिस्काउंट दिला तर त्याला विकायचं कितीला आहे, 5/8 ह्या फॉर्मॅटमध्ये त्याला विकायचं आहे. मग तर त्याला 80 पॉकेट जर विकले तर टोटल किती प्रॉफिट होईल असा पोर्शन या ठिकाणी विचारला गेलेला आहे. मग मी काय केलं, माझी MRP किती, मार्क प्राईस किती मिळालेली मला, ऑलरेडी 150 मिळालेली आहे. 150 वस्तू आता मी 5/8 विकणार आहे, किती पॉकेट, 80 पॉकेट. हे मला काय मिळणार आता, हे 8/8 जर मी कॅन्सल केले तर 15/5 म्हणजे 7,500 मी ते 80 ब्रेडचे पॉकेट विकलेले आहे. मात्र मला त्यांनी हे नाही विचारले सेलिंग प्राईस काय, त्यांनी मला फक्त प्रॉफिट विचारलेला आहे. जसं की आपण ऑलरेडी बेसिक्समध्ये बघितलं होतं प्रॉफिट म्हणजे काय, तर प्रॉफिट म्हणजे असतो सेलिंग प्राईस मायनस कॉस्ट प्राईस. मग आता सेलिंग प्राईस तर मला मिळाली किती आहे, 7,500, याच्यातून आपल्याला काय करायची, कॉस्ट प्राईस वजा करायची. कॉस्ट प्राईस किती आहे तुम्ही ते बघू शकता, 60. आता ही एका ब्रेड पॉकेटची झाली, आपले किती ब्रेड पॉकेट आहे, 80 ब्रेड पॉकेट आहे. मग सिम्पली हे झाले आपले 7,500, याच्यातून मायनस करायचे आपल्याला 8 × 48. आता 75 मधून 48 जर गेले तर 2700. सिम्पली हे माझं काय मिळालं, आन्सर मिळालं ऑप्शन नंबर डी, हे माझं उत्तर असेल की मला जर मी 80 पॉकेट जर विकले अकॉर्डिंग टू द रिक्वायरमेंट ऑफ दिस क्वेश्चन तर डेफिनेटली मला 2700 रुपये प्रॉफिट होणार आहे. किती पॉकेटवर, 80 पॉकेटवर. बघा रेकॉर्डेड लेक्चर आहे, मी प्रत्येक गोष्ट इथे खूप प्रॉपरली तुमच्यासमोर मांडलेली आहे, ती पण शॉर्टकट मेथडने. आता लक्षात घ्या आपल्याला वर्ड प्रॉब्लेम जे आहे, एका तासाचं जे लेक्चर आहे आपलं, हे एका तासाच्या लेक्चरमध्ये वर्ड प्रॉब्लेमचे हार्डली 8 ते 10 प्रश्न जे आहेत ते कन्सिडर होतात, म्हणजे 8 ते 10 क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघता येतात. त्याच्यापेक्षा जास्त मोठं लेक्चर आपल्याला या ठिकाणी करता येणार नाही आहे. त्याच्यातला हा पहिला क्वेश्चन होता. बघा क्वेश्चन जरी 3-4 ओळीचा असला तरी त्याला कठीण नाही आहे, लक्षात फक्त एवढंच ठेवायचं की आपल्याला इथं हा जो पार्ट आहे, बेस जो आहे ना, हा बेस जर तुम्ही 100 पकडला तुमचा प्रश्न खूप साध्या सोप्या आणि सरळ पद्धतीने या ठिकाणी सॉल्व्ह होणार आहे. कुठलेही टेक्निकल इक्वेशन्स तुम्हाला तयार करायची गरज पडणार नाही, इतके सोप्या पद्धतीने हा पार्ट आपल्याला या ठिकाणी करता येईल. लक्षात ठेवा हा जो ट्रँगल आहे, कॉस्ट प्राईजून मार्क प्राईजला जाणे आणि मार्क प्राईजून परत कॉस्ट सेलिंग प्राईजला येणे आणि परत कॉस्ट प्राईजून सेलिंग प्राईजला जाणे, हा जो ट्रँगल आहे, हा ट्रँगल आपल्याला प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंटच्या खूप साऱ्या प्रश्नांमध्ये या ठिकाणी बघायचा आहे. ओके फाईन, नेक्स्ट क्वेश्चन आपण बघूया. बघा पुढचा क्वेश्चन आहे, अ पर्सन ब्रॉट 50 पेन. एका कॅन्डिडेटने 50 पेन आणले प्रत्येकी 50 रुपयाला, म्हणजे एक पेन 50 रुपयाला त्या कॅन्डिडेटने आणला, तर तो म्हणतोय की त्याने 40 पेन जे आहेत त्या 50 पैकी 40 पेन त्याने 5% लॉसने विकले. त्याच्यानंतर राहिलेले जे पेन आहेत 10 पेन ते त्याला नेमके किती टक्के प्रॉफिटने विकावे लागतील की जेणेकरून त्याला ओव्हरऑल किती टक्के प्रॉफिट पाहिजे, त्याला टोटल जो प्रॉफिट आहे तो त्याला 10% पाहिजे. बघा आता इथे जर बघितलं आपण तर हे 10% जो आहे हा प्रॉफिट त्याला एवढा मिळवायचा आहे. मग ते अशा टाईपच्या प्रश्नांसाठी काय करायचं आहे, आता तुम्ही खाली ऑप्शन जर बघितले माय डियर स्टुडंट्स, इट इज व्हेरी इझी टू सी की प्रॉफिट, सॉरी ऑप्शन जे आहेत ना मला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज दिलेले, जेव्हा आकडा मला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज दिलेला आहे तेव्हा समजून घ्यायचं की हा प्रश्न सॉल्व्ह करायला आपल्यासाठी खूप सोपा आहे. कारण काय, कारण आपल्याला ते इथे 100 घेऊन कॅल्क्युलेशन करता येतात. जेव्हा एखादी अमाऊंट आपल्याला विचारली असेल ना तेव्हा तिथे थोडेसे कॅल्क्युलेशन करावे लागतात, पण जिथं पर्सेंटेजमध्ये आपल्याला ऑप्शन दिलेले आहेत तिथं खूप इझिली आपल्याला कॅल्क्युलेशन या ठिकाणी करता येतात. आता बघा इथं जर इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज दिला असेल तर पेनची किंमत त्यांनी कितीही दिलेली असू द्या काही फरक पडत नाही. आपण इथं एक पेन 1 रुपयाचा कन्सिडर करायचा, म्हणजे 50 पेन 50 रुपयाचे आहेत असं आपण कन्सिडर करूया. आता इथं सर्वात महत्वाचा पार्ट म्हणजे काय विचारलं माहिती आहे आपल्याला, इथं आपल्याला हा जो क्वेश्चन आहे ना हा ॲव्हरेज प्रॉफिटशी रिलेटेड असलेला क्वेश्चन आहे.
कारण काय, इथं दोन ग्रुप आहे, 50 पेन जे आहेत त्या 50 पेनचे दोन ग्रुप तयार केले, एका ग्रुपमध्ये 40 पेन आहे, दुसऱ्या ग्रुपमध्ये 10 पेन आहे, तर यांचा ओव्हरऑल जो काही प्रॉफिट होणार आहे तो प्रॉफिट आपल्याला या ठिकाणी दिलेला आहे, म्हणजे ॲव्हरेज प्रॉफिटशी रिलेटेड असलेला हा क्वेश्चन आहे. त्यावेळेस अशा टाईपचे क्वेश्चन आपल्या समोर येतात, त्यावेळेस आपल्याला ॲलिगेशन, एक ॲलिगेशनचा एक फॉर्म्युला आहे, त्या फॉर्म्युलाने आपल्याला हा पार्ट सॉल्व्ह करता येतो. लक्षात ठेवा, जेव्हा ॲव्हरेज प्रॉफिटचे क्वेश्चन असतील तेव्हाच. आता इथं बघा, मी काय करतो, यांनी जे दोन ग्रुप तयार केलेले आहेत ना, मी पण दोन ग्रुप तयार करतो, एक्स आणि वाय. आता ह्या पहिल्या ग्रुपमध्ये त्यांनी किती पेन विकलेले आहेत, इथं 40 पेन विकले, म्हणजे नक्कीच इथं 10 पेन विकलेले असणार आहे. आता यांची पहिल्या, हा जो ग्रुप आहे, या ग्रुपची कॉस्ट प्राईज आपल्याला दिलेली नाही, किंवा वायची पण बेस प्राईज आपल्याला किंवा कॉस्ट प्राईज दिलेली नाही, आपण असं कन्सिडर करायचं जरी वरती 50 दिलेली. का? कारण आपण 100 घेऊन करतोय, इथं परसेंटेजमध्ये ऑलरेडी ऑप्शन दिलेले असल्यामुळे. मग मी काय करतो, पहिला ग्रुप जो आहे तो किती टक्के लॉसने विकलाय तुम्ही इथं बघू शकता, 5%. मग 100 वस्तू आहे समजा, ती जर 5% लॉसने विकली तर कितीला विकल्या जाते, तर नक्कीच ती 95% विकल्या जाते, कारण 5% लॉस झाला आहे. इकडचा जो वाय आहे, इथं क्वेश्चन मार्क मध्ये दिलाय, तो आपल्याला काढायचा आहे. तर ओव्हरऑल किती, 10% प्रॉफिट मला मिळवायचंय, म्हणजे दोघांवर मिळवून इकडचा प्रॉफिट आणि इकडचा प्रॉफिट मिळून मला 10% प्रॉफिट होतोय, म्हणजे ओव्हरऑल मला 110% प्रॉफिट होतोय. आता ह्या दोघांमधला डिफरन्स जर आपण काढला, 110 आणि 95 मधला डिफरन्स जर काढला, तर तो नक्कीच आपल्याला 15 मिळतो. आता बघा, सिंपल आहे, 10 व्हॅल्यू 15, तर 40 व्हॅल्यू किती, इट इज जस्ट लाईक अ क्रॉस मल्टिफिकेशन. आता क्रॉस मल्टिफिकेशन म्हणजे कसं, बघा या ठिकाणी जर मी असं म्हटलं की 10 व्हॅल्यू जर 15 आहे तर 40 व्हॅल्यू किती. आता बघा, 10 × 40 होतात, तर 15 × 4 किती झाले, 60. म्हणजे इथं लक्षात आलं आपल्याला की इथं किती व्हॅल्यू मिळणार आपल्याला, 60. सॉरी, हा 15 कुठून मिळाला आपल्याला, 110 आणि 95 मधला डिफरन्स. म्हणजे हा 60 कुठून मिळणार आपल्याला, हा मिळणार 110 आणि इथं असलेला नंबर यांच्यातला डिफरन्स. मग आता इथं नेमका नंबर कसा असणार, ते बघा, हा ॲव्हरेज आहे. आणि जर तुमच्या लक्षात असेल सगळ्यांच्या, तर मी सांगितलं होतं की ॲव्हरेज इक्वल टू काय असतो, इट इज वन काइंड ऑफ मेडन असतो, मेडन, हे लक्षात घ्या. आता हा 110 जो आहे ना, हा मेडन आहे कोणाचा, या 95 आणि इथं असलेल्या नंबरचा. म्हणजे ऑब्व्हियसली इथलचा नंबर 110 हा जर लहान आहे, तर 110 हा नंबर कसा असला पाहिजे, मोठा असला पाहिजे, तेव्हाच हा ॲव्हरेज किंवा मेडन कन्सिडर होईल. मग हा 110 इकडे जाताना कितीने वाढवायचा आपल्याला, तर नक्कीच हा 60 वाढवायचा आहे. मग 110 जर 60 ऍड केले तर किती होतात, नक्कीच इथं 170 होतात. म्हणजे किती टक्के, तर आपल्याला 70% प्रॉफिटने दुसरा हाफ आपल्याला विकावा लागेल. साध्या सिंपल आणि सोप्या पद्धतीने आपल्याला उत्तर या ठिकाणी मिळालं, 70%. याला म्हटलं जातं ॲलिगेशनचा फॉर्म्युला. हा सर्वात सोपा आहे, याच्यापेक्षा सोपा पार्ट आपल्याला नक्कीच या अशा टाईपच्या प्रश्नांसाठी या ठिकाणी मिळणार नाही. पुढे जाऊयात आपण, पुढचा क्वेश्चन बघूयात. बघा, रेकॉर्डेड लेक्चर असल्यामुळे तुम्हाला जर एखादी कन्सेप्ट नाही समजले, तुम्ही थोडासा व्हिडिओ मागे घेऊन परत एकदा तो बघू शकता, त्याच्यामध्ये काही तुम्हाला प्रॉब्लेम नाही. ओके, चला पुढचा क्वेश्चन बघूयात आपण. 3 नंबर, अ पर्सन ब्रॉट 76 काउज, एक कॅन्डिडेट आहे, त्याने टोटल 76 गाई विकत घेतल्या, आणि त्या विकत असताना त्याने काय केलं, 20 गाई 15% प्रॉफिटने विकल्या, 40 गाई 19% प्रॉफिटने विकल्या, आणि राहिलेल्या 16 गाई त्याने 25% प्रॉफिटने विकल्या, तर त्याला ओव्हरऑल 6,570 रुपये प्रॉफिट झाला आहे. बघा, प्रॉफिट इन टर्म्स ऑफ रुपीज मध्ये आपल्याला ऑलरेडी या ठिकाणी दिलेला आहे, तुम्ही बघू शकता 6,570 एवढा प्रॉफिट त्याला ऑलरेडी झालेला आहे, असं इथं क्लिअरली मेन्शन केलंय त्यांनी. मग आता हा क्वेश्चन सॉल्व्ह करत असताना बघा, गाईची किंमत दिलेली का आपल्याला, नाही दिलेली गायीची किंमत. मग एक गाय कितीची पकडणार आपण, बघा इथं जर आपण बघितलं तर ईच काऊ जी आहे ती मी 100 युनिटची मानलेली आहे, हे लक्षात घ्यायचं आपल्याला. म्हणजे 76 ज्या गायी आहेत, 76 × 100 जर मी केलं, या ठिकाणी नक्कीच आपल्या लक्षात येतं की 7,600 युनिट एवढी मी त्यांची काय कन्सिडर केली आहे, कॉस्ट प्राईस कन्सिडर केलेली आहे गायींची. आता ओके फाईन, त्याने काय केलं, 20 गायी ह्या 15% प्रॉफिटने विकल्या, म्हणजे 15 × 300 एवढा युनिट प्रॉफिट त्याला पहिल्या 20 गायींवर झालेला आहे. पुढे किती गायी विकल्या, 40 गायी विकलेल्या आहेत, त्याच्यामध्ये कितीचा प्रॉफिट झाला आहे, 19 प्रॉफिट झाला आहे, 19 × 76 म्हणजे 760 युनिटचा प्रॉफिट इथं झाला आहे. पुढे त्यांनी 16 गायी विकलेल्या आहेत, जिथे त्याला प्रॉफिट झाला आहे 25%, तर 25 × 16 = 400 होतात, म्हणजे इथं त्याला 400 युनिटचा प्रॉफिट झाला आहे. जर तुम्ही काउंट केलं, 7 × 3 = 10 म्हणजे 1460 युनिटचा त्याला काय झाला आहे, प्रॉफिट झाला आहे. सो माय डियर स्टुडंट्स, 1460 युनिटची व्हॅल्यू त्यांनी आपल्याला ऑलरेडी दिलेली आहे. किती आहे, 6,570 रुपये. मग आता त्यांनी काय विचारलं आपल्याला, द कॉस्ट प्राईज ऑफ ईच काऊ. आता कॉस्ट प्राईज तर आपण सगळ्या गायींची किती मानलेली आहे, 7,600, तर 7,600 बरोबर
किती असं सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन आपल्याला या ठिकाणी करायचं आहे. बघा 7600 जर मल्टिप्लाय केलं आपण 6570 आणि डिवायडेड बाय जर केलं आपण 1460 आणि मल्टिप्लाय आपल्याला ते 76 करावं लागेल. का? कारण आपल्याला प्रत्येक याची किंमत काढायची आहे. 60 कॅन्सल, हा 0 गेला, हा 0 गेला. वरती जर बघितलं तुम्ही तर 657 डिवायडेड बाय 146 इक्वल टू एक्स प्रत्येक गायीची किंमत. आता बघा इथं आपल्याला काय करायचं, थोडंसं ना डिजिटल रूपचं यूज करूयात आपण. इथं एवढं मोठं भागाकार करत बसायची गरज नाही. मग मी काय करणार, याला सरळ सरळ 657 इक्वल टू एक्स मल्टिप्लाय बाय 146. बघा 7 आणि 5 12 18 होतात. 18 म्हणजे 8 आणि 1 9 9 म्हणजेच काय 0. म्हणजे इकडे जर 0 आहे तिकडे पण 0 पाहिजे आपल्याला. म्हणजे 6 आणि 4 10 आणि 11 11 म्हणजे 2. तर 2 मला सांगा कितीने मल्टिप्लाय केलं तर आपल्याला उत्तर 0 मिळणार आहे. नक्कीच आपल्याला 0 नेच मल्टिप्लाय करावं लागेल. मग आता आपल्याला इकडे दिलेल्या ऑप्शन्स पैकी असा ऑप्शन्स बघायचा आहे की ज्याचा डिजिटल रूट 0 येतो. बघा 5 आणि 4 किती होतात 9. 9 म्हणजेच काय 0. नक्कीच आपलं उत्तर काय असेल, ऑप्शन नंबर ए हे आपलं उत्तर असेल. इथं खाली दिलेलं 5 आणि 4 9 2 येतात, इथं 6 येतात, इथं 4 आणि इथं 7 येतात. म्हणजे खाली दिलेला कुठलाही ऑप्शनचा डिजिटल रूट हा 0 येत नाही. फक्त ऑप्शन नंबर ए असा आहे की जिथं आपल्याला डिजिटल रूट हा 9 म्हणजेच इक्वल टू 0 मिळाला. सिंपल, एवढा मोठा भागाकार करायची गरज आपल्याला या ठिकाणी नाही आहे. विदिन अ फ्रॅक्शन तुम्ही हा प्रश्न या ठिकाणी सॉल्व करू शकता. फक्त इथं हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करत असताना आपल्या माइंडमध्ये तो डिजिटल रूटचा जो कन्सेप्ट आहे तो मात्र असला पाहिजे. तो जर नसेल तर मग प्रश्न सॉल्व्ह करायला एवढा मोठा भागाकार करायला तुम्ही बघू शकता. आता 146 टेबल आपल्याला म्हणावं लागेल, जो नक्कीच म्हणणं खूप जास्त कठीण आहे. चलो नेक्स्ट क्वेश्चन बघतोय आपण. बघा क्वेश्चन माझ्यासोबत तुम्ही पण रीड करायचं आहे की सनी ब्रॉट 2 आर्टिकल्स. आता सनीने काय केलं, 2 आर्टिकल आणले ए आणि बी. बघा मी या ठिकाणी परत एकदा पुट करतोय की सनीने काय केले, 2 आर्टिकल आणले. आता आर्टिकल आणले त्याने ए आणि बी, हे 2 आर्टिकल आणलेले ज्यांच्या कॉस्ट प्राईसचा जो रेशो दिलेला आपल्याला तो दिलेला आहे 4:5. ऑप्शन जर बघितले आपण, ऑप्शन परत एकदा बघा, इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज दिलेले. मी आता जस्ट थोड्या वेळापूर्वी तुम्हाला सांगितलं होतं की ऑप्शन जर इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज दिले असतील तर जास्त टेन्शन घ्यायचं नाही. दिलेला रेशोला किंवा कुठल्याही बेसला 100 मानायचं एवढं मात्र नक्की. मग आता इथे काय करूयात आपण, ऑलरेडी त्यांनी कॉस्ट प्राईसचा जर रेशो दिला आहे तर 100 तर नाही मानता येणार आपल्याला. मग आपण काय करूयात, या 4:5 100 पटीत कन्सिडर करूयात. मग मी काय केलं, सरळ सरळ सिम्पली बघा, खूप सोपा क्वेश्चन आहे. दिसायला क्वेश्चन जरी 4 ओळी जर दिसत असेल तरी प्रश्न सॉल्व्ह करायला खूप सोपा आहे. मी याला 400 कन्सिडर केलं आणि सिम्पली याला 500 कन्सिडर केले. का? तर ते इक्वल प्रपोर्शनमध्ये आहे म्हणून दोघांनाही मी काय केले, 100-100 मल्टिप्लाय केले. ओके, आता वरती आपण क्वेश्चनकडे थोडं जाऊया. ही मार्कअप, ही म्हणजे कोण, आता सनीने काय केलंय, ही मार्कअप ये 150% प्रॉफिटने त्याने काय केले, ए ला मार्कअप केलेला आहे अँड प्राईस अँड गिव्ह 40% डिस्काउंट ऑन द टाईम ऑफ सेलिंग. आता सर्वात पहिले आपल्याला फक्त ए बद्दल दिलंय, त्याने सांगितलं की त्याने किती टक्के 150% त्याला अबोव केले. आता 400 च्या 150% जर काढले आपण तर नक्कीच 400 आणि 200 म्हणजे 600 जर इन्क्रीज केले आपण. आता पर्सेंटेजचा पार्ट झाला बरं का, 150% म्हणजे 15 × 60 म्हणजे 600 जर इन्क्रीज केलं तर नक्की त्याची मार्क प्राईस काय मिळाली आपल्याला, 1000 मिळाली. ओके, आणि त्याने विकताना 40% डिस्काउंटने विकला. आता याच्या 40% डिस्काउंट, आता ही काय झाली तुमची, लक्षात घ्या ही तुमची मार्क प्राईस झाली. आता सेलिंग प्राईसमध्ये सांगताना त्यांनी काय सांगितलं की त्याने 40% डिस्काउंटने विकलं. 1000 जर 40% डिस्काउंटने जर विकलं, 1000 चे 40% 400 म्हणजे त्याने कितीला विकलंय, 600 विकलंय. ओके, ही झाली सेलिंग प्राईस. सो माय डियर स्टुडंट्स, त्याला जो झालेला प्रॉफिट आहे तो प्रॉफिट किती झाला बघा, 400 ची वस्तू त्याने 600 विकली म्हणजे 200 युनिटचा प्रॉफिट त्याला झालेला आहे. आपण हे सर्वच्या सर्व आकडे इन टर्म्स ऑफ युनिट घेतो, एवढं मात्र नक्की लक्षात घ्या. ओके फाईन, पुढे ते क्वेश्चन येते, इथून पुढे वाचायचं आपल्याला. इफ प्रॉफिट अर्न ऑन बोथ द आर्टिकल, म्हणजे दोघांनी दोघं आर्टिकलवर मिळालेला प्रॉफिट आणि मार्क प्राईस जे आहे दोघं आर्टिकलची जर सेम असेल तर, आता सेम असेल तर म्हणजे जर त्यांनी इथं ऑलरेडी 1000 सांगितली म्हणजे याची पण मार्क प्राईस आपल्याला किती घ्यायची आहे, 1000 घ्यायची आहे. आणि दोघांना झालेला प्रॉफिट पण किती आहे, 200 आहे, म्हणजे इथं पण 200 आहे. मग आता सरळ सरळ गोष्ट आहे की 500 ची वस्तू त्याने 200 च्या प्रॉफिटने जर विकली तर सेलिंग प्राईस किती मिळाली आपल्याला, 700 मिळाली. तर प्रश्न असा आहे की देन फाइंड द डिस्काउंट गिवन ऑन द आर्टिकल बी. आर्टिकल बीला कितीचा डिस्काउंट मिळाला आहे, 1000 ची वस्तू मी कितीला विकली, 700 ला विकली म्हणजे मला 300 चा प्रॉफिट मिळाला आहे. कितीवर, 1000 वर मिळाला आहे. माय डियर स्टुडंट्स, याचं उत्तर मिळतं मला 30%. तुम्ही बघू शकता ऑप्शन नंबर डी आपलं या ठिकाणी उत्तर असेल की जर मला दोघांची मार्क प्राईज आणि झालेला प्रॉफिट जर सारखा कन्सिडर करायचा असेल तर नक्कीच मला आर्टिकल बीला जी वस्तू 500 ची आहे ती जर मला 700 ला विकावी लागत असेल आणि 1000 रुपये त्याची जर मार्क प्राईज असेल तर 1000 ची वस्तू 700 ला विकणे म्हणजे 30% डिस्काउंट मला या ठिकाणी आर्टिकल बीला या ठिकाणी द्यावा लागणार आहे. बघा, 4
लाईनचा जरी क्वेश्चन असेल तरी सॉल्व्ह करणं खूप सोपं आहे, आरामात तुम्ही या ठिकाणी त्याला सॉल्व्ह करू शकता, 100 सोडायचा नाही. चलो ओके फाईन, पुढे जातोय आपण. रेकॉर्डेड लेक्चर आहे, काही अडचणीत गेली तर तुम्ही मागे जाऊन ते तुम्ही चेक करू शकता. ओके फाईन, पुढचा प्रश्न आहे, एन आर्टिकल इज सोल्ड ॲट अ लॉस ऑफ 10%. आता त्यांनी सांगितलं की आर्टिकल जे आहे ते एन आर्टिकल इज सोल्ड ॲट अ लॉस ऑफ 10%, इट्स कॉस्ट प्राईज इज 800. A discount of 20% was offered on the label price while selling. What is the loss at the label price? जर तुम्ही प्रश्न काळजीपूर्वक वाचला असेल माय डियर स्टुडंट्स तर तुमच्या लक्षात आलं असेल की बिकॉज आय ऑलरेडी टोल्ड यू दॅट की जर समजा आपल्याला लॉस किंवा प्रॉफिट कॅल्क्युलेट करायचं असेल, लॉस किंवा प्रॉफिट जसं ते लॉस दिलाय, मी तुम्हाला शिकवलं होतं, काय शिकवलं मी तुम्हाला की जो लॉस आहे लॉस इज ऑलवेज कॅल्क्युलेटेड ऑन कॉस्ट प्राईज, मी असं ऑलरेडी सांगितले. पण तुम्ही जरी तो प्रश्न काळजीपूर्वक वाचला असेल तरी त्याचा लॉस परसेंट तुम्हाला कशावर विचारलेला आहे, लेबल प्राईजवर विचारला, म्हणजे सिम्पली मार्क प्राईजवर विचारलेला आहे. असं खूप कमी केसेसमध्ये होतं की आपल्याला लॉस किंवा प्रॉफिटचं कॅल्क्युलेशन हे मार्क प्राईजशी रिलेटेड किंवा त्याच्याशी कम्पॅरिझन आपल्याला दिलेलं असेल, विचारलेलं असेल. आता हा प्रश्न बघितल्याच्यानंतर बरेच विद्यार्थी लगेच पेन घेणार, लगेच काय करायचं काय करायचं कसं सॉल्व्ह करायचं. पण जर प्रश्न तुम्ही काळजीपूर्वक वाचला, एक गोष्ट कधी पण लक्षात ठेवा विद्यार्थ्यांनो, की वर्ड प्रॉब्लेममध्ये नेमकं काय विचारलंय आणि नेमकं काय सांगितलंय या दोन गोष्टी जर तुमच्या लक्षात आल्या तर कुठलाही वर्ड प्रॉब्लेम सॉल्व्ह करणं इट इज व्हेरी इझी, जस्ट रिमेंबर वन थिंग. ओके, आता इथे जर प्रश्न जर तुम्ही काळजीपूर्वक वाचला असेल तर त्यांनी सरळ देताना सांगितलंय की 10% लॉसने विकले, चलो नो प्रॉब्लेम. ओके, पुढे त्यांनी काय सांगितलंय की त्याची कॉस्ट प्राईस पण दिली 800, मग तुम्ही 800 घेणार, मग त्याला काहीतरी लॉसने विकणार, लाईक दॅट. खूप जास्त मेहनत तुम्ही त्या ठिकाणी करणार. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, एक गोल्डन स्टेटमेंट मी आता या ठिकाणी तुम्हाला सांगतो, ते स्टेटमेंट तुमच्या जर लक्षात राहिलं तर खूपच छान, की बघा लॉस ऑन मार्क प्राईज इक्वल्स टू, बघा हे स्टेटमेंट जर तुमच्या लक्षात आलं तर तुम्हाला हा प्रश्न सॉल्व्ह करण्याची गरज सुद्धा नाही, डिस्काउंट ऑन मार्क प्राईज. सो माय डियर स्टुडंट, या स्टेटमेंटचं मिनिंग जर तुम्हाला कळालं असेल तर याचं मिनिंग असे की मार्क प्राईजवर जो दिलेला डिस्काउंट असतो ना, तोच डिस्काउंट म्हणजेच लॉस असतो त्या मार्क प्राईजचा. आता वरती क्वेश्चनमध्ये जर तुमच्या लक्षात आलं असेल तर ऑलरेडी दिलंय की मी 20% डिस्काउंट दिलंय, आणि स्टेटमेंट काय सांगतं की लॉस ऑन मार्क प्राईज इक्वल टू डिस्काउंट ऑन मार्क प्राईज, म्हणजे साध्या सरळ आणि सोप्या पद्धतीने माझं उत्तर आहे सी, की मला जर वरती 20% डिस्काउंट दिलाय तर नक्कीच लेवल प्राईजवर जर मला लॉस विचारला असेल तर तोच असणार आहे, इट इज व्हेरी सेम, 20% लॉस मला या ठिकाणी झालेला आहे ऑन द लेबल प्राईज, दॅट्स ऑल. याच्या व्यतिरिक्त हा प्रश्न सॉल्व्ह करण्याची आपल्याला गरज नाही. रेकॉर्डेड लेक्चर आहे, समजलं नसेल तर रिवाइंड करून परत एकदा बघा मी या ठिकाणी काय सांगितलंय ते. चला पुढचा क्वेश्चन आपण बघतोय, ए सेल्स अ स्कूटर प्राईज ₹36,000. आता ए ने काय केलं, त्याने त्याचं स्कूटर 36,000 विकलंय. आता 36,000 विकत असताना त्याने काही कंडिशन्स ठेवलेले आहेत. त्याने काय केलंय की त्या 36,000 पहिल्या 20,000 त्याने डिस्काउंट दिलाय 8%, त्याच्यानंतर पुढच्या 10,000 त्याने डिस्काउंट दिलाय 5%, आणि राहिलेले जी अमाऊंट आहे 6,000 त्याच्यावर त्याने डिस्काउंट काहीतरी डिस्काउंट दिलेला आहे. असं ओव्हरऑल जेव्हा त्याने या 3 वेगवेगळ्या टप्प्यामध्ये हा डिस्काउंट जेव्हा दिला तेव्हा त्याच्या असं लक्षात आलं की त्याला ओव्हरऑल जर 7% डिस्काउंट जर अलाव करायचा असेल किंवा त्याला जर 7% डिस्काउंट झाला असेल तर त्या रिमेनिंग 6,000 त्याला नेमका किती टक्के डिस्काउंट त्याने दिलाय हे आपल्याला या ठिकाणी विचारलेलं आहे. प्रश्न काळजीपूर्वक तुम्ही वाचायचा आहे. आता बघा इथं ऑप्शनमध्ये जर आपण बघितलं तर ऑप्शनमध्ये आपल्याला इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज जरी विचारले मात्र वरती आपल्याला कॅल्क्युलेशन प्राईस बरोबर करायचं आहे. तर एकदम सिम्पली जर आपल्याला बघा इथं जर तुम्हाला बघायचं असेल तर 36,000 वस्तूला त्याला फायनली 7% डिस्काउंट पाहिजे. 36×7=52 होतं, म्हणजे 252, म्हणजे अल्टिमेटली त्याला टोटल डिस्काउंट किती द्यायचं आहे, त्याला 2,520 डिस्काउंट द्यायचं आहे. लक्षात घ्या हे 36×7=252, पाठे थोडेसे पाठ करावे लागतील, शॉर्टकट आपल्याला थोडेसे लवकर लवकर मिळतात. या 36,000 7% जर मला डिस्काउंट मिळायचा आहे, या 36,000 7% म्हणजे मला टोटल 2520 डिस्काउंट या ठिकाणी द्यायचा आहे. त्याच्यात त्यांनी पहिले काय केले, पहिल्या 20,000 त्याने किती टक्क्याचा डिस्काउंट दिलाय, 8% डिस्काउंट दिलाय. पुढच्या 10,000 जर बघितलं तर त्याने 5% डिस्काउंट दिलेला आहे. त्याच्या पुढे उरलेल्या 6,000 मात्र त्याला किती डिस्काउंट द्यावा लागेल की जेणेकरून त्याला टोटल 7% डिस्काउंट द्यायचा आहे, असा हा प्रश्न होता. ओके, मग बघा 8×2=1600, म्हणजे इथं त्याने 1600 डिस्काउंट दिलाय, इथं त्याने 500 डिस्काउंट दिलाय. आता 1600 आणि 500 किती होतं, 2100. आता जर ह्या 2520 जर 2100 गेले तर नक्कीच खाली किती उरतात, 420, म्हणजे या 6,000 त्याला कितीचा डिस्काउंट द्यायचा आहे, 420 डिस्काउंट द्यायचा आहे. 6×6 7×7=42
म्हणजे राहिलेला जो पोर्शन आहे हा 6,000 याच्यावर त्याला किती टक्के डिस्काउंट द्यावा लागणार आहे, 7% डिस्काउंट या ठिकाणी द्यावा लागेल. ऑप्शन नंबर सी आपलं या ठिकाणी उत्तर असेल. हार्डली 20 सेकंदामध्ये हा प्रश्न आपण या ठिकाणी सॉल्व्ह करू शकतो. जरी प्रश्न दिसायला मोठा असेल तरी त्या प्रश्नाच्या लेंथला आपल्याला घाबरायचं नाही आहे. जोपर्यंत तुम्ही बेसिक्स घेऊन त्या क्वेश्चनमध्ये उतरत नाही तोपर्यंत तुम्हाला तो प्रश्न सॉल्व्ह करायला खूप जास्तीत जास्त अवघड या ठिकाणी जाणार आहे. चला पुढचा क्वेश्चन आपण बघूयात. ओके फाईन. अन आर्टिकल वॉज सोल्ड ॲट अ प्रॉफिट ऑफ 12%. एक आर्टिकल जे आहे जनरली ते 12% प्रॉफिटने विकले किंवा विकलं जातं जनरली. इफ द कॉस्ट प्राईज वुड बी 10% लेस. त्यांनी सांगितलं जर कॉस्ट प्राईज जर 10% कमी असेल. बट रिमेंबर वन थिंग माय डियर स्टुडंट्स, कॉस्ट प्राईज आपल्याला माहीत नाही. सो सिम्पली आपल्याला इथं काय करायचंय, कॉस्ट प्राईज मानायची आहे 100. मानली 100, आपण ठरलंच आपल्याला कॉस्ट प्राईज 100 मानायची आहे. आता त्याने पहिल्या स्टेटमेंटमध्ये काय सांगितले, अन आर्टिकल वॉज सोल्ड 12% प्रॉफिट, म्हणजे सेलिंग प्राईज आपल्याला या ठिकाणी मिळालेली आहे 112 युनिट. लक्षात घ्या युनिटमध्ये चाललोय आपण. 100 वस्तू 12% प्रॉफिटने जर विकली असेल तर नक्कीच त्याला कितीचा प्रॉफिट झाला, 112 म्हणजे 112 ही त्याची सेलिंग प्राईस झाली. आता त्याने काय सांगितलं, इफ द कॉस्ट प्राईज वुड बी 10% लेस, म्हणजे आता ही जी कॉस्ट प्राईज आपण 100 मानलेली आहे ही जर 10 जर कमी घेतली आपण तर किती असणार. मग ऑब्व्हियसली 100 जर 10 कमी केलं तर ती 90 येतात. आणि सेलिंग प्राईज वुड बी रुपीज 5.75 मोअर. जर समजा जी सेलिंग प्राईज आहे ती पण आता काय झालं, तिच्यात पण बदल झाला आहे. तिच्यात काय बदल झाला आहे, ती 5.75 रुपयांनी आता जास्त जर विकली असेल तरीही त्याला देअर वुड बी प्रॉफिट ऑफ 30%. तरीही त्याला 30% या ठिकाणी प्रॉफिट होतोय. मी परत एकदा विचारतोय, प्रॉफिट कुठल्या प्राईजवर कॅल्क्युलेट केला जातो, कॉस्ट प्राईजवर. माझी सध्याची कॉस्ट प्राईज किती आहे, सध्याची कॉस्ट प्राईज माझी 90 आहे. मग 90 30% किती होतात, 9 × 3 = 27, म्हणजे 90 युनिट असलेली वस्तू जर मी 27 प्रॉफिटने जर विकली तर 90 27 ऍड केल्याच्यानंतर ती वस्तू मी 117 युनिटला विकतोय. मग आता 90 वस्तू 112 विकली गेली होती पहिले, आता 100 वस्तू 112 विकली होती, आता 90 वस्तू 117 विकली. हे 100, 90, 112, 117 हे सर्वच्या सर्व आकडे आपल्याला इन टर्म्स ऑफ युनिट आहे इन्स्टेड ऑफ 5.75 रुपये. फक्त ही एकमेव अमाऊंट इथं अशी आहे, एकमेव नंबर इथं असा आहे की जो आपल्याला अमाऊंट रुपीजमध्ये दिलेला आहे. हा डिफरन्स कशात आहे, पहिली सेलिंग प्राईज आणि दुसरी सेलिंग प्राईज यांच्यातला हा डिफरन्स आहे. 117 मधून 112 जर गेले तर किती उरतात, 5 उरतात. सो 5 युनिटची व्हॅल्यू सिम्पली आपल्याला काय मिळाली, 5.75 रुपये. तर आपल्याला त्यांनी विचारले की 20% प्रॉफिटने जर एखादी वस्तू विकायची असेल तर कॉस्ट प्राईस किती आहे, 100. 20% प्रॉफिटने विकायची किती झाली, 120. तर 5 म्हणजे जर इतकी असतील तर 120 बरोबर किती, यांच्यातलं रिलेशन बघा ना, 24×5 = 120 होतात. इथं पण आपल्याला कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 24. याला जर मल्टिप्लाय बाय 24 केलं तर 24×5 किती झाले, 120. आणि या 24 जर 0.75 मल्टिप्लाय करायचं असेल, 24.75 म्हणजे 3/4, 4×24 6×3 18, 120 जर 18 ॲड केले तर मला जर ती वस्तू जर 20% प्रॉफिटने विकायची असेल तर नक्कीच मला ती 138 रुपयाला विकावी लागेल. बस एक 4-5 आकडे जर आपण या ठिकाणी लिहिले तर इझिली आपल्या लक्षात येतंय की हा प्रश्न अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा होता. बघा तुम्ही बघत असाल मी आतापर्यंतच्या कुठल्याही प्रश्नामध्ये इक्वेशन फॉर्म केलेलं नाहीये. आपल्याला जर इक्वेशन फॉर्म करून करायचंच असेल तर ते आपल्याला कुठेही मिळतं. पुस्तक जरी बघितलं तुम्ही तर पुस्तकात बघून सुद्धा ते इक्वेशन मिळतात. जे आता हे जे मी 4-5 आकडे लिहिले त्याचं इतकं मोठं सोल्युशन तुम्हाला त्या ठिकाणी देतील स्टेप बाय स्टेप. आपल्याला ते करायचं नाही, आपल्याला हा क्वेश्चन विदिन मतलब लेस दॅन 40 सेकंड्समध्ये आपल्याला हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा जर असेल. सो दिस विल बी द परफेक्ट अँड द मोस्ट इफिशियंट वे. हा पार्ट आहे, अशा प्रकारे हे कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. काळजीपूर्वक बघा, अडला असेल थोडंसं रिवाइंड करून तुम्ही परत एकदा या ठिकाणी बघू शकता की मी कशा प्रकारे कॅल्क्युलेशन केलेलं आहे. बघा पुढचा क्वेश्चन आलाय. अन आर्टिकल वॉज परचेस फॉर ₹87,977. एक आर्टिकल आहे जे मी 87,977 रुपयाला विकलेला आहे. ओके, इट्स प्राइस वॉज मार्कअप 30%. याच्या एक नंबरचा जो प्रश्न आपण बघितला होता त्याच्यात मी तुम्हाला सांगितलंय की मार्कअप करणे हा क्वेश्चन, जेव्हा आपण कुठली प्राईस जेव्हा मार्कअप करतो तर ती मार्कअप करत असताना आपण तिचं कम्पॅरिझन हे कधी पण कॉस्ट प्राईजशी केलेलं असतं. कॉस्ट प्राईजवरच आपण काय करतो, जनरली एक जी प्राईज आहे ती मार्कअप करतो. आता इथं प्राईज आपल्याला काय दिलेली आहे, 87,000, त्याच्यानंतर 977. मग आता ह्या अमाऊंटचे 30% जर काढायचे म्हटलं तर नक्कीच कठीण आहे. पण इथं ऑप्शन बघितले तुम्ही, ऑप्शन बघा ना, ऑप्शन जर बघितले तर ऑप्शन्स आपल्याला दिलेले इन टर्म्स ऑफ परसेंटेज. मग आता इथं कॉस्ट प्राईज जरी इतकी भयंकर आकडा, खूप जास्त ऑड आकडा या ठिकाणी घेतलेला आहे मी,
इतक्या 87,977 चे 30% काढायची गरज आपल्याला नाही एमआयडीएस स्टुडंट्स. मग काय करायचं, मी कॉस्ट प्राईस 100 पकडली. किती टक्के मार्कअप केले, 30%, म्हणजे त्याची मार्क प्राईस किती झाली, 130. इट वॉज सोल्ड ॲट अ डिस्काउंट ऑफ 20%. बघा ट्रायंगल घेऊयात आपण परत एकदा. कॉस्ट प्राईस किती मानली आपण नेहमीप्रमाणे 100, मार्क प्राईस किती घेतली आपण 130. आता ती वस्तू मला विकायची आहे, विकताना मी 20% डिस्काउंट दिलाय. माय डियर स्टुडंट्स, डिस्काउंट कुठल्या प्राईजवर मिळतो आपल्याला, डिस्काउंट मिळतो मार्क प्राईजवर. 130 ची वस्तू 20% प्रॉफिट, 130 च्या 20% 13 दुने किती होता, 26. म्हणजे 130 ची वस्तू 26 च्या डिस्काउंटने विकली, म्हणजे 130 मधून जर 26 गेले तर 104 ला ती विकली. 100 ची कॉस्ट प्राईज होती, 104 सेलिंग प्राईज झाली. सिम्पली 4% प्रॉफिट मला या ठिकाणी झालेला आहे. सो ऑप्शन नंबर ए हे माझं या ठिकाणी काय असेल, उत्तर असेल. इतका सोपा हा क्वेश्चन होता. बघा ही जी मार्क प्राईज या ठिकाणी दिलेली, सॉरी कॉस्ट प्राईज जी दिलेली 87,977, ही कितीही दिलेली असू शकते, पण लक्षात ठेवा तिच्याशी आपल्याला बिलकुल काहीही घ्यायचं नाही. आपल्याला सरळ तिला 100 मानून इतक्या सोप्या पद्धतीने हा प्रॉब्लेम या ठिकाणी सॉल्व्ह करायचा आहे. चला पुढे जाऊयात आपण. क्वेश्चन बघा, तुम्ही वाचू शकता क्वेश्चन या ठिकाणी. राहुल ब्रॉट अ सायकल. बघा आता राहुलने काय केलंय, एक सायकल ब्रॉट केलेली आहे. ओके, राहुल ब्रॉट अ सायकल ॲट अ डिस्काउंट ऑफ 16.66%. आता सर्वात महत्वाचा पार्ट आपला काय, मी तुम्हाला अगोदर सांगितलं की ज्या लोकांचं परसेंटेजचा थोडासा पार्ट झालेला नाही त्यांना थोडंसं कठीण जाईल. बघा 16 factorial 2/3% आपण सिम्पली 16.66% असं पण म्हणतो, आणि फ्रॅक्शन पार्टमध्ये याला 1/6 म्हटलं जातं. 1/6 = 16.66% किंवा 16 factorial 2/3% ही कन्सेप्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे. ज्यांचं परसेंटेजचं ऑलरेडी चॅप्टर झालेलं आहे त्यांना हे समजायला सोपं जाईल. ज्यांचं नाही झालं आहे मी तुम्हाला अगोदर सांगितलं, त्यांनी परसेंटेजचा जेव्हाही व्हिडिओ आपला येईल त्याच्यामध्ये बघायचं आहे की हे कॅल्क्युलेशन नेमकं आपण कसं करतो. मग आता त्यांनी काय सांगितले की राहुलनं सायकल आणली, डिस्काउंट घेतला मात्र 1/6. आता डिस्काउंट कितीचं मिळालं आपल्याला, 1/6. कधी पण लक्षात ठेवायचं की आपली जी डिस्काउंट कुठल्या प्राईजवर मिळालं, मार्क प्राईजवर. सो मार्क प्राईज ही कधी पण 6 च्या पटीतली ठेवूयात आपण, म्हणजे आपल्याला 1/6 करायला सोपं जाईल. कारण आता जर मी मार्क प्राईस 100 घेतली, 100 च्या जर 1/6 केली तर त्या ठिकाणी थोडंसं काय होईल, 1/6 घेतल्याच्या नंतर ते पॉईंटमध्ये येईल. म्हणून मी आता इथं मार्क प्राईस घेताना थोडी 6 च्या पटीत म्हणजे 300 घेतलेली आहे. लक्षात घ्या हे इन टर्म्स ऑफ युनिट आपण घेतोय, तुम्ही कितीही घेऊ शकता. मी 300 घेतलाय म्हणून तुम्ही 300 घेतलाच पाहिजे जरूर नाही, तुम्ही 30 पण घेऊ शकता, 60 पण घेऊ शकता, 90 पण घेऊ शकता, त्याच्यानंतर 3000 पण घेऊ शकता, 6000 पण घेऊ शकता. हे तुमच्यावर डिपेंड करतं, तुम्हाला जो आकडा सोपा वाटला तो घ्यायचा. मी 300 घेतलाय. मग आता बघा त्याने घेतानाच काय केलंय, राहुल ब्रॉट द सायकल ॲट अ डिस्काउंट ऑफ 1/6, म्हणजे त्याची मार्क प्राईज जर मला 300 मिळाली तर बघा मला कॉस्ट प्राईज त्याची किती मिळणार आहे. बघा 300 ला जर मी 1/6 केलं तर किती होतं, 6×5=30, म्हणजे 50 चा डिस्काउंट जर मी घेतला असेल, 50 च्या डिस्काउंटने, तर नक्कीच ती वस्तू मला 250 युनिटला मिळाली. 300 युनिट तिची मार्क प्राईज होती, पण मला डिस्काउंट मिळाला 1/6 म्हणून ती मला 250 ला मिळाली. ओके, हा ट्रायंगल परत एकदा या ठिकाणी तयार होतो. आता त्याला ती सायकल विकायची आहे, त्यांनी काय केलं, ही अर्न हाफ द अमाऊंट ऑफ हिज कॉस्ट प्राईज बाय रेंटिंग इट फॉर 200 डेज. त्याने काय केलं, ती सायकल 200 दिवस त्याने काय केली, वापरायला दिली रेंटने, तर त्याला त्याच्या कॉस्ट प्राईजच्या 50% अमाऊंट मिळाली. त्याची कॉस्ट प्राईज किती आहे, 250 च्या 50% किती होता, माय डियर स्टुडंट्स इट इज 125, म्हणजे ऑलरेडी त्याला 125 युनिट एवढे जे आहेत ते त्याला मिळालेत. त्याच्यानंतर त्याने काय केलं, आफ्टर दॅट ही रिसेल्स इट हाफ ऑफ मार्क प्राईज. म्हणजे त्याने ती वस्तू आता किती, 200 दिवस रेंट त्याला मिळाला, 200 दिवसात त्याच्यातून 125 युनिट ते मिळालेच. नंतर त्याने ती सायकल रिसेल केली, तर रिसेल केल्याच्या नंतर त्याला त्या सायकलची जी MRP आहे 300, त्याच्या 50% अमाऊंटला त्याने ती विकली. म्हणजे कितीला विकली, 150 ला विकली. म्हणजे 125 + 150 म्हणजे 275 युनिटला त्याने ती सायकल विकली. हे 275 मी या ठिकाणी घेतली, म्हणजे 250 त्याने घेतली आणि विकली कितीला, 275 ला. जर तुमच्या लक्षात आलं असेल तर सरळ सरळ त्याला 25 युनिटचा प्रॉफिट झालेला आहे. वरती त्यांनी तेच दिलंय ना की आफ्टर दॅट ही रिसेल इट हाफ ऑफ द मार्क प्राईज इन दिस ट्रान्झॅक्शन ही अर्न ₹200. त्याला 200 चा प्रॉफिट झाला रुपयाचा. मग आता बघा 250 युनिटला त्याने घेतलं, 275 युनिटला विकलं, 25 युनिटचा इथं प्रॉफिट झालाय. आणि प्रश्न सांगतोय की त्याला कितीचा प्रॉफिट झाला इन टर्म्स ऑफ अमाऊंटमध्ये, 200 चा प्रॉफिट झालाय.
तर प्रश्न असा आहे, फाइंड द एमआरपी, एमआरपी किती 300 बरोबर किती? बघा यांच्यातलं रिलेशन काय, 25 8 200, 3 8 2400. म्हणून सिम्पली आपल्या लक्षात काय आलं इथं की मी ते प्रोडक्टची जी एमआरपी आहे, त्या सायकलची जी एमआरपी आहे, ती आपल्याला किती मिळाली, 2400 रुपये मिळाली. म्हणजे ऑप्शन नंबर सी आपलं या ठिकाणी उत्तर असेल हे आपल्या लक्षात आलं पाहिजे. इतक्या सोप्या पद्धतीने मी हा प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. लक्षात घ्या, एमआरपी जेव्हा त्याने डिस्काउंट घेतला, डिस्काउंट घेतानाच त्याने 1/6 डिस्काउंट होता, म्हणून मी 6 पटीत लाकडा घेतला. जर समजा 1/5 असता तर मी 5 पटीत लाकडा घेतला असता. जर डिस्काउंट 1/7 असता तर मी 7 पटीत लाकडा घेतला असता. जर डिस्काउंट 1/8 असता किंवा 1/8 असता तर मी नक्कीच तो एमआरपी 8 पटीतला घेतला असता. हे आपण लक्षात ठेवायचं. ते कम्प्लीट फ्रीडम, ते कम्प्लीट राईट्स आपल्याकडे आहेत की मी एमआरपी कुठल्या नंबरच्या प्रपोर्शनमध्ये घेऊ शकतो, ते नक्की त्याच्यामध्ये आपल्याला दिलेल्या फ्रॅक्शन वाईजचे आपल्याला कळेल. पुढे जाऊयात. ओके फाईन. द प्रॉफिट ऑफ अन आर्टिकल व्हेन इट सोल्ड फॉर ₹720 इज हाफ ऑफ द लॉस व्हेन द सेम आर्टिकल इज सोल्ड फॉर 420, देन फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द आर्टिकल इज. आता बघा, इथं जर आपण बघितलं तर जेव्हा एक वस्तू त्याची कॉस्ट प्राईज आपल्याला आता जनरली दिलेलीच नाही आहे, सिम्पली ती कॉस्ट प्राईज आपल्याला या ठिकाणी मानता पण येणार नाही, का माहिती का, कारण ऑलरेडी आपल्याला अमाऊंट दिलेले आहेत. आपण काहीतरी असं कन्सिडर करूयात की काहीतरी एक्स वाय झेड ही एक कॉस्ट प्राईज होती. जेव्हा तो 720 रुपयाला सेलिंग प्राईज जर 720 असेल तर त्याला या ठिकाणी प्रॉफिट झालेला आहे. जर त्याला समजा प्रॉफिट झाला, एक्स एवढा प्रॉफिट झाला असं कन्सिडर करूयात. द प्रॉफिट ऑफ आर्टिकल व्हेन इट सोल्ड फॉर ₹720 इज हाफ ऑफ द लॉस व्हेन द सेम आर्टिकल इज सोल्ड. जर त्याने तेच आर्टिकल जर समजा 420 जर विकला असेल तर त्याला 2x एवढा लॉस होतो. लक्षात घ्या, याला मी कट करतो. एक्स एवढा प्रॉफिट होतो आणि 2x एवढा लॉस होतो. ह्या कंडिशन्स आहेत. तर त्यांनी प्रश्न विचारलाय, देन फाइंड द कॉस्ट प्राइस ऑफ द आर्टिकल. आता हा प्रश्न खूप काही कठीण नाही आहे. बघा, 720 जर तो विकत असेल आणि त्याला जर समजा एक्स एवढा प्रॉफिट होतो, तर त्याने तेच प्रोडक्ट जर 420 विकलं तर त्याला 2x एवढा लॉस होतो. आता सिम्पली आपल्याला काय करायची, दोघांची कॉस्ट प्राईस काढायची. तर कॉस्ट प्राईज इक्वल टू कॉस्ट प्राईज असं जरी म्हणलं तरी चालेल. मग बघा, 720. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची, मी तुम्हाला बेसिक्समध्ये ऑलरेडी सांगितलं आहे काय, की आपल्याला जर कॉस्ट प्राईज काढायची असेल तर आपल्याला काय करावं लागते, सेलिंग प्राईज मायनस प्रॉफिट करावा लागतो. जेव्हा प्रोडक्ट प्रॉफिटने विकला असेल तेव्हा, तुम्ही जर बेसिक्स लेक्चर बघितलं असेल तर हे तुमच्या लक्षात असेल. आणि जेव्हा लॉस झाला असेल तेव्हा जर कॉस्ट प्राईज काढायची असेल तर आपल्याला सेलिंग प्राईजमध्ये तो प्रॉफिट काय करावा लागतो, ॲड करावा लागतो. तेव्हा आपल्याला काय मिळते, कॉस्ट प्राईज मिळते. ह्या दोन कंडिशन मी ऑलरेडी सांगितलेल्या आहेत आपल्या बेसिक्सच्या चॅप्टरमध्ये. मग आता 720 मी काय करणार, मायनस एक्स इक्वल टू 420 प्लस 2x. इतक्या सोप्या पद्धतीत छोटंसं लिनियर इक्वेशन या ठिकाणी तयार होईल. बघा, 720 हे 420 जर गेले तर इकडे 300 उरतात आणि हा x जर इकडे गेला, 2x आणि 1x किती होतात, 3x. म्हणजे सिम्पली x ची व्हॅल्यू मला काय मिळाली, 100 मिळाली. म्हणजे प्रॉफिट किती झाला आहे, 100 झाला आहे. प्रश्न काय, फाइंड द कॉस्ट प्राईज ऑफ आर्टिकल. आता कॉस्ट प्राईस काढायची ना आपल्याला याच्यामध्ये किंवा याच्यामध्ये, आपण टाकूयात मग इथं काढूयात. सेलिंग प्राईस किती मिळाली मला, 720. त्याच्यामधून प्रॉफिट किती मिळाला, 100 वजा केला किती झाले, कॉस्ट प्राईस मिळाली मला 620. ॲज सिम्पल ॲज इथं उत्तर आपल्याला मिळालं 620. एकदम सोप्या पद्धतीने आपल्याला या प्रश्नाचं उत्तर या ठिकाणी मिळालेलं आहे. बघा, एक आजच्या लेक्चर मधलं आपण शेवटचं जे क्वेश्चन आहे, शेवटचं क्वेश्चन आपण या ठिकाणी बघूया. प्रश्न काळजीपूर्वक वाचायचं आहे. द कॉस्ट प्राईज ऑफ अन आर्टिकल ए इज ₹100 मोर दॅन द कॉस्ट प्राईज ऑफ आर्टिकल बी. आधी तर सर्वात पहिले लक्षात काय घ्यायचं आपल्याला, की आपल्याला कुठली प्राईस दिलेली नाही, कम्पॅरिझन दिली आपल्याला. आता द कॉस्ट प्राईज ऑफ आर्टिकल ए ही 100 जास्त आहे बी पेक्षा, पण बी ची कॉस्ट प्राईज माहिती का आपल्याला, नाही. म्हणून मी बी च्या कॉस्ट प्राईजला काय मानतो, एक्स मानतो. तर ए ची कॉस्ट प्राईज मला काय मिळाली, एक्स प्लस 100. बस, खूप सोप्या पद्धतीने आपल्या समोर या ठिकाणी मी मांडले. ए म्हणजे एक्स प्लस 100 जर असेल तर बी म्हणजे एक्स असेल. आर्टिकल वॉज सोल्ड ॲट 40% प्रॉफिट. आता आर्टिकल ए, हे आर्टिकल ए जे आहे ते 40% प्रॉफिटने विकले. बघा, हे घेतलं मी आर्टिकल ए आणि हे घेतलं आर्टिकल बी. आता पहिले 40% प्रॉफिटने विकले, म्हणजे कितीला विकले, 140 विकले. आर्टिकल बी सोल्ड ॲट 40% लॉस, हे 40% लॉसने विकले, म्हणजे कितीला विकले, 60 विकले. लक्षात घ्या, ऍव्हरेज इथं प्रॉफिट दिलेलं आहे आपल्याला. आपण पहिल्या प्रश्नामध्ये दुसऱ्या नंबरच्या प्रश्नामध्ये बघितलं होतं की आपल्याला इथे ॲलिगेशनचा फॉर्म्युला यूज करता येतो. इफ द ओव्हरऑल प्रॉफिट अर्न आफ्टर सेलिंग बोथ द आर्टिकल,
दोन्ही आर्टिकल जेव्हा विकतात तेव्हा त्यांना ओव्हरऑल किती प्रॉफिट होतो, 5% होतो, म्हणजे 105. आता या यांच्यामधला जो डिफरन्स आहे ना, तो डिफरन्स काय बघा, याच्यातला डिफरन्स जर बघितला आपण तर किती येतो, याची कॉस्ट प्राईस मी बी ची एक्स मानलेली आहे आणि याची एक्स प्लस 100 मानलेली आहे. बघा किती सिम्पल आहे, किती सोप्या पद्धतीने. यांच्यातला डिफरन्स जर बघितला तर तो येतो 35, आणि यांच्यातला डिफरन्स जर बघितला तर तो येतो 45. आता इथं एक्स प्लस 100 आहे, इथं एक्स आहे, हा एक्स म्हणजे जर 35 असेल तर हा एक्स म्हणजे पण किती असणार आहे, 35 असणार आहे. मग इथं 35 च्या ऐवजी 45 का झालाय, कारण वरचे 10 आहेत ते या 100 चे आहेत, म्हणजे 10 ची व्हॅल्यू काय मिळाली आपल्याला, 100. म्हणजे 35 ची व्हॅल्यू काय मिळणार, 350. प्रश्न तोच आहे की त्यांनी विचारलं व्हॉट इज दी, बघा व्हॉट इज दी कॉस्ट प्राईस ऑफ आर्टिकल बी, आर्टिकल बी ची जर व्हॅल्यू विचारली असतात आपल्याला 350, ऑप्शन नंबर डी आपलं उत्तर. जर याची विचारली असती कदाचित तर 45, 10 म्हणजे 100, तर 45 म्हणजे किती आले असतं, 450. तर त्यांनी आपल्याला काय विचारलं, आर्टिकल बी ची प्राईस विचारलेली आहे, तर आर्टिकल बी ची प्राईस जी आहे ती 350 आहे. बघा प्रश्न कितीही मोठा असला दिसायला, कितीही आपल्याला अवघड वाटत असेल, पण प्रश्न एकदा का आपले व्हिडिओ तुम्ही या ठिकाणी बघितले त्याच्यानंतर तुम्हाला कुठलाही प्रश्न मेन्स लेवलचा या ठिकाणी आढळणार नाही, एवढं मात्र नक्की. आतापर्यंत आपण जे क्वेश्चन बघितले हे मॉडरेट टू डिफिकल्ट लेवलचे क्वेश्चन आपण या ठिकाणी बघतोय. अजूनही पुढे काही क्वेश्चन आपल्याला या ठिकाणी बघायचे आहेत, परंतु आज आपण या ठिकाणी थांबूयात. कारण आता कसं माहिती का, वन स्ट्रोक तुम्हाला खूप जास्तीत जास्त क्वेश्चन जर आपण घेतले तर थोडंसं समजायला अवघड जाईल. आज आपण एक 8 ते 9 क्वेश्चन जे आहेत ते या ठिकाणी कव्हर केलेले आहेत. तर ही क्वेश्चन तुम्ही काय करायचे, एकदा बघायचे. कारण काय होतं माहिती का, जर मी एकदा जर सर्वच सर्व क्वेश्चन जर 1.5-2 तास लेक्चर जर घेतलं तर नक्कीच ते तुम्हाला खूप जास्त त्रासदायक ठरेल. तर हे जे क्वेश्चन आपण या ठिकाणी बघितले, हे क्वेश्चन कसे आहेत, तो प्रश्न काळजीपूर्वक वाचायचा आहे तुम्हाला. तो वाचल्याच्या नंतर त्याचं एक्सप्लेनेशन मी कशा प्रकारे दिले, कितीही दिसायला प्रश्न मोठा असेल, कॉम्प्लिकेशन त्याच्यामध्ये विचारलेले असतील, तरी किती इझिली आपण तो प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह केलाय याची एक ओव्हरऑल आयडिया तुम्हाला या ठिकाणी मिळालीच असेल. तर हाच चॅप्टर आपण पुढच्या लेक्चरमध्ये परत एकदा कॅरी करणार आहोत. पुढच्या लेक्चरमध्ये किंवा अजून 2 लेक्चर आपण प्रॉफिट लॉस अँड डिस्काउंट या ठिकाणी घेणार आहोत, ज्याच्यामध्ये आपल्याला कळेल की कितीही भयंकर किंवा कितीही कठीण प्रश्न जरी आला तरी तो आपण 20 ते 25 सेकंदामध्ये कशा प्रकारे सॉल्व्ह करू शकतो, तर त्या कन्सेप्ट आपण इथे पुढेही बघणार आहोत. आतापर्यंत जे क्वेश्चन आपण जे बघितले ते नक्कीच मॉडरेट टू डिफिकल्ट होते. इथून पुढचे प्रश्न आपल्याला डिफिकल्ट लेवलचे बघायचे आहेत, जे आपल्याला मोस्ट प्रोबेबली मेन्स लेवलला विचारले जातात. का, कारण आपल्याला फक्त प्री क्वालिफाय करायची नाही, आपल्याला मेन्स लेवलचा जो पार्ट आहे तोही या ठिकाणी कव्हर करायचा आहे. तर आजच्या साठी किंवा आजच्या लेक्चर साठी इट इज इनफ, आपण इथे थांबूयात. आता लगेचच आपण पुढच्या लेक्चरमध्ये ह्याच चॅप्टरच्या पुढच्या लेक्चरमध्ये पुन्हा भेटूयात तुमच्या युट्यूब प्लॅटफॉर्मवर साकार एज्युकेशन, जिथे सर्वांची स्वप्न साकार होतीलच अशी एक अपेक्षा मला आहे. फक्त तुमच्या बाजूने प्रयत्न जो आहे तो 100% असायला पाहिजे, आमच्या बाजूने नक्कीच प्रयत्न हा 100% नेहमीच असतो.